झी 24 तास एक पाऊल पुढे। मंत्रालय तब्बल 10 तास जळत होतं आणि आगीत अडकलेले अनेक कर्मचारी जीव वाचावा म्हणून मदतीची याचना करत होते। आग आटोक्यात आणण्यासाठी आटापिटा सुरू होता। कसा होता हा दुर्घटनाक्रम ते पाहूयात। दुपारी 2:20 मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि एकच हलकल्लोळ उडाला। राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून हकला जातो, ज्या ठिकाणाहून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, ज्या ठिकाणी हजारो कर्मचारी काम करतात, त्या ठिकाणी ही आग लागली। दुपारी 2:40 आग लागल्यानंतर तब्बल 20 मिनिटांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला गेला। तोपर्यंत आग आणखी वाढली होती आणि हाहा म्हणता चौथ्या मजल्यावर आगीनं कब्जा मिळवला होता। मंत्रालयाच्या चौथ्या मजल्याला आग लागली। आपण पाहू शकता कशा पद्धतीने आग लागली। मंत्रालयाचा पूरा चौथा मजला हा पूर्णपणे जळलेला आहे। इथे अग्निशमक दलाच्या गाड्या आहेत। दुपारी 2:45 मंत्रालयातला सायरन वाजत नव्हता। कर्मचाऱ्यांकडून आगीची माहिती मंत्र्यांपर्यंत आणि सगळ्या विभागांमध्ये कळवण्यात आली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रालयात उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी तातडीनं मंत्रालय रिकामं केलं। त्यापाठोपाठ हजारोंच्या संख्येनं असलेले कर्मचारीही मिळेल त्या मार्गानं मंत्रालयातून उतरण्याचा पर्याय शोधू लागले। एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवून खाली उतरलो, कारण प्रत्येकाला जीव वाचवणं हे महत्त्वाचं असतं। पूर्ण कब्जा घेतला होता। त्यात नगरविकास, वन, आदिवासी आणि शिक्षण खात्याचं कार्यालय पुरतं जळून खाक झालं होतं। अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले होते। आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। आग 5व्या मजल्यावर पोहोचायला सुरुवात झाली। दुपारी 3:45 मंत्रालयाला आग लागल्याची बातमी हाहा म्हणता मुंबई शहरभर पसरायला सुरुवात झाली। अनेक कर्मचारी आगीत अडकले होते। जिन्याच्या मार्गानं खाली उतरता येणं अशक्य झाल्यामुळं खिडक्यांमधून बाहेर पडून जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला। खिडकीला लोंबकळून कर्मचारी बाहेर मदतीची याचना करू लागले। मंत्रालयाकडे गर्दी वाढू नये यासाठी जे फ्लायओव्हर सह अनेक मार्ग बंद करण्यात आले। दुपारी 4:15 आगीनं 5व्या मजल्यावरही कब्जा मिळवला। या मजल्यावर असलेलं गृह खातं, मुख्य सचिवांचं कार्यालय आणि आपत्कालीन यंत्रणा विभागाचं कार्यालय जळून खाक झालं। कर्मचाऱ्यांना क्रेननं खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले। काही जण अडकले होते। दुपारी 4:30 आग 6व्या मजल्यावरही पसरली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय जळून खाक झालं। आगीनं 7व्या मजल्यावरही पसरायला सुरुवात केली। मंत्रालयाच्या शेवटच्या टेरेस पर्यंत ही आग पोहोचली। ही जी लोक आहेत ती आगीपासून वाचण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेस फ्लोअरवर गेलेली होती आणि आता फायर ब्रिगेडचे कर्मचारी या लोकांना बाहेर काढत आहेत। दुपारी 4:45 एवढ्या वेळात सुमारे 3000 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती। यात अनेक कर्मचारी जखमी झाले होते। त्यापैकी काही जणांना आयसीयूत तर अनेकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। संध्याकाळी 5 आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे निकराचे प्रयत्न सुरू होते। आग नियंत्रणात येते आहे असं वाटत असतानाच आगीनं पुन्हा भडका घेतला। मुंबई पोलीस आयुक्त अरूप पटनायक मंत्रालयात दाखल झाले। फोर्स वन आणि नौदलाची हेलिकॉप्टरही मंत्रालय परिसरात दाखल झाली। अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मंत्रालयाची आग किती भीषण आहे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। आपण जर मंत्रालय संबंध जो मंत्रालयाचा परिसर बघितला तर तो आगीच्या लोटामध्ये जळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मंत्रालयाच्या समोरची जी इमारत आहे त्या इमारतीवरून आम्ही तुम्हाला सगळी दृश्य दाखवतोय। संध्याकाळी 5:30 राज्यपाल के शंकर नारायणन यांनी मंत्रालय परिसराला भेट दिली। मंत्रालयाची हानी केवढी मोठी आहे याची त्यांनी माहिती घेतली। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। संध्याकाळी 6:00 आग आटोक्यात येत असल्याचं दिसू लागलं। मंत्रालयात कोण अडकला आहे का हे तपासण्यासाठी नौदलाच्या जवानांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। या आगीनं मंत्रालयातल्या यंत्रणेचे धिंडवडे निघाले। आग आटोक्यात यायला लागली तशी आपत्कालीन यंत्रणेबद्दल जशी संतप्त प्रतिक्रिया येऊ लागली तसाच आगीच्या कारणाबाबतही संशयाचा धूर वाढला। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।